फडणवीस आपल्यासोबत आहेत, त्यांनी ज्या नेहमीचं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या चांगल्या कारणासाठी नेहमीच पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. आजही तसंच एक वेगळं कारण आहे, जागतिक महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी नेहमी ऐकायला मिळतात. पुढे मात्र खूप कमी लोक येतात. आम्ही बघतोय तुम्ही नेहमी अशा काही कॉजसाठी की स्त्रियांना एक मानसिक बळ मिळावं, तुम्ही नेहमी पुढे येता. खूप खूप स्वागत करतो झी मीडियामध्ये. आणि कसं म्हणत आलं, ह्या ज्या ऍसिड अटॅक विक्टिम्स आहेत यांना महाराष्ट्र स्टेट विमेन्स काउन्सिल विजयाताईंच्या थ्रू भेटली होती. मला हे लक्षात आलं की त्यांना मनात तेवढ्याच इच्छा आहेत जेवढ्या आधी होत्या, जेव्हा ते डिस्क फिगर झालेले नव्हते. पण त्यांचा एक विश्वास गेलेला आहे आणि त्यांच्यातला जो जगण्याचा लढण्याचा लढा करण्याची जी स्ट्रेंथ असते ती कमी झालेली आहे. त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केला एक उपक्रम करायचा, ज्याच्यानी त्यांचा विश्वास परत येईल, ज्याच्यानी सोसायटी एकत्र येऊ शकेल त्यांना हेल्प करण्यासाठी. आता या प्रोग्राममुळे इतके लोक जुळले, त्यांना जॉब्स तर लोक असे ऑफर करतातच आहेत. आता चॉईस या मुलींकडे आहे, त्यांना इमिडिएट मेडिकल एड ऑफर करतायत, त्यांना मनी ऑफर करतायत, आता घरं ऑफर केली तुम्ही ऐकलं. पण असे लोक एकत्र येण्यासाठी असा कार्यक्रम जरुरी होता. दुसरं, मोठमोठे लोक त्यांच्याबरोबर चालले ज्या लोकांचं सोसायटीमध्ये से असतं असे लोक, आणि जे सगळे आले आहेत ते पण हेल्प करण्याच्या दृष्टीनेच आले आहेत. तर त्याच्यामुळे या मुलींचा कॉन्फिडन्स नक्कीच 100% वाढलेला आहे. आता फक्त आपल्याला त्यांची डायरेक्शन करेक्ट आहे, याचं काउन्सिलिंग करत राहायचं आहे, हे आपण हे काम नक्कीच करत राहू. सुंदरता असं नेहमी म्हटलं जातं की चेहऱ्यावर दिसते. आज मात्र खूप वेगळं चित्र बघायला मिळालं. काय बघता तुम्ही या कशा प्रकारचे मानसिक चेहऱ्यावरचं हास्य प्रत्येकाचं आम्ही पाहत होतो. खूप वेगळी तयारी होती ही सगळी. मला वाटतं चेहऱ्यावरची सुंदरता ही बाह्य आहे, त्याला मतलब नाही आहे. तुम्ही मनाने कसे आहात, तुमचं स्पिरिट कसं आहे, याला महत्व आहे. आणि ह्या मुली दाखवून देतील आणि दाखवत आहेत की त्यांच्यात ते स्पिरिट आहे ज्याची गरज आहे आपल्याला. बाह्य सुंदरता राहत नाही, पण ते मन जे छान आहे, जे लोकांसाठी काही करून जातं, ते जन्मभर आठवून घेतलं जातं. आजचा रॅम्प वॉक खूप वेगळा होता तुमच्यासाठी, कारण तुमच्यासोबत एक वेगळी छोटी छोट्या मुलाला बघताना की अशा एका महिलेला बघताना खूप वेगळा त्यांनाही आत्मविश्वास आला. नक्कीच, माझ्या मुलीला तर अलिना इतकी आवडली की तिला घरीच न्यायचं आहे तिला, आणि तिला खेळायचं आहे तिच्याबरोबर. आणि सगळ्याच मुली त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या नक्कीच आता जीवनात खूप काही विश्वासाने करतील. ग्रामीण भागामध्ये अशा खूप मुली आहेत की ज्यांना अशा प्रकारचं एक पुढे खूप जण येत नाही, पण असे प्रोग्रामद्वारे त्यांना एक वेगळं मानसिकता मिळते, वेगळा आत्मविश्वास मिळतो. काय सांगाल अशा संकटात सापडलेल्या मुलींना? त्यांना मी हेच सांगेन, आज तर आम्हाला जितके कळत आहेत त्यांना मी मदत द्यायची कोशिश करतोय, पण तुम्ही आज संकटात आहात, तुमच्यावर असं काही घात घडलेला आहे, तर तुम्ही पुढे आहात, आम्ही पूर्ण सोसायटी आहोत तुम्हाला मदत करण्यासाठी. जागतिक महिला दिन आहे, काय संदेश देत आहे की मुलींना, फक्त मुलगी म्हणून नव्हे, आपल्याकडे स्त्री पुरुष मतभेद परंपरा खूप मोठी आहे आत्ताच्या घडीला, की आत्ताची लाईफस्टाईल, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, आव्हानं वेगळी आहेत, पण शहरातही तेवढा अत्याचार आपण बघतो की ऍसिड हल्ला त्याचंच एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. पुरुषांना काय संदेश द्याल की कशी तुमची मानसिकता बदलली पाहिजे? पुरुषांना हे कळलं पाहिजे की एक स्त्री एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, ते एक ऑब्जेक्ट नाही आहे, ते एक तुम्ही जे म्हणाल असं वागणारं खेळणं नाही आहे, तर तुम्हाला एक ह्युमन बिईंग म्हणून तिला रिस्पेक्ट करणं जरुरी आहे. आणि स्त्रियांना सांगेन, आपलं जीवन आपल्या पद्धतीने तुम्ही जगा, तुमचे संस्कार आहेत, तुम्ही रॉंग जाणार नाही, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं जीवन आपल्या हिशोबाने, आपले डिझायर जे आहेत त्या हिशोबाने जगा. मुख्यमंत्र्यांचा खूप सपोर्ट मिळतो तुम्हाला या कॉलला, कशा प्रकारे मिळाला, स्वतः उपस्थिती पण लावली त्यांनी? त्यांना मी 2-2.5 महिन्यापासून बुक केलं होतं याच्यासाठी, या प्रोग्रॅमसाठी. त्यांनी ते आले हे चांगलं झालं, आणि त्यांनी काही आम्हाला सपोर्टिंग वर्ड्स पण म्हटले जे नक्कीच ते आमचे पूर्ण करतील ह्या मुलींसाठी.
याचा आनंद आहे. तुमचं स्वतः अमृता फडणवीसांचं स्वप्न काय आहे की काय तुम्ही कसं आयुष्य जगू इच्छित? मी जसं जगते तसंच मला जगायचं आणि खूप लोकांच्या कामास यायचं. खूप धन्यवाद. थँक्यू. तर आपण बघतोय की अमृता फडणवीस आहेत, मुख्यमंत्र्यांच्या सुविध्य पत्नी आहेतच आहेत, मात्र त्याचबरोबर असं एक कॉज घेऊन, असा एक आत्मविश्वासाचं बळ घेऊन की ज्या स्त्रिया, ज्या मुली ऍसिड हल्ल्यामध्ये असो किंवा त्याच्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये मुलींची मानसिकता जी आहे ती खच्ची होण्याचा प्रयत्न होतो, त्यांचं आयुष्य एकीकडे पणाला लागलेलं असं मत, पण मात्र अशा वेळी अमृता फडणवीस यांच्यासारख्या जर महिला पुढे आल्या तर त्यांना यातून एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आपल्याला नक्कीच बघायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.